यवतमाल में उपचार के लिए दाखिल हुए पुसद के कोरोना पॉजिटिव पत्रकार अमोल वडगिरे के साथ यवतमाल के आइसोलेशन वार्ड में कार्यरत डॉक्टरों की बदसलूकी का मामला उजागर हुआ है। इस घटना की कड़ी निंदा करते हुए दिग्रह शहर के पत्रकारों ने स्थानीय तहसीलदार के जरिए राज्य के मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर इंसाफ की मांग की है। इस संदर्भ में पत्रकारों ने मंगलवार को स्थानीय तहसील कार्यालय पहुंचकर तहसीलदार राजेश वजीरे इनको ज्ञापन सुपुर्द करते हुए उपरोक्त घटना की निंदा की है। मालूम हो कि कोरोना पॉजिटिव मरीज पत्रकार अमोल वडगिरे ने यवतमाल आइसोलेशन वार्ड में मरीजों के साथ जारी अनदेखी को उजागर किया था, जिसके बाद कथित तौर पर अमोल के मुताबिक वहां के डॉक्टरों ने गाली गलौज और बदसलूकी की थी। सोशल मीडिया पर तेजी से वायरल हुए एक वीडियो में अमोल ने इस संदर्भ में चौंकाने वाले खुलासे करते हुए जान से मारने की मिली धमकी का भी जिक्र किया था। इस घटना की निंदा करते हुए दिग्रस तहसील के पत्रकार संगठन ने विरोध दर्ज करते हुए संबंधित डॉक्टरों पर कार्रवाई की मांग की है। यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता, त्यांना यवतमाळ येथील कोविड सेंटरवर ठेवण्यात आले। त्या ठिकाणी जी काही व्यवस्था होती प्रशासनाची, त्या ठिकाणी जे काही कोविडचे जे पेशंट होते त्यांच्यासोबत होणारा जे काही प्रकार होता त्यांनी ते व्हिडिओ शूट केला आणि ते प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचविला। त्यानंतर त्याच्यावर आलेल्या बातम्या आणि बातम्यातून प्रशासनाचा जो काही कारभार आहे, जो काही त्यांचा वागणूक आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे याचा आकस म्हणून अमोल वडगिरे यांच्याशी जी वर्तणूक त्या कोविड सेंटरवर चालू आहे ती अत्यंत निंदनीय आहे। मी या ठिकाणी आमच्या जिग्रस तालुका पत्रकाराच्या वतीने या सर्व घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि एक प्रशासनाला मी विनंती करतो की अशा पद्धतीची जर वर्तणूक पत्रकारांबरोबर होत असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही। गेल्या 6 महिन्यापासून ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन किंवा या ठिकाणचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स यांना जे कोरोना योद्धा म्हणून शब्द दिला आहे ते केवळ पत्रकारांनी दिला आहे, त्याच्यामुळे याचे भान त्यांनी ठेवून ज्या पद्धतीने ती वर्तणूक चालू आहे ती वर्तणूक त्वरित थांबावी। आमचे सहकारी मित्र अमोल वडगीर यांची प्रकृती, त्यांचं स्वास्थ्य तंदुरुस्त व्हावे, ते त्यांना जे काही शासकीय आपला रुग्णाची व्यवस्था म्हणून त्यांना जे काही उपचारासाठी लागणारा जो काही विषय आहे तो त्वरित त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आम्ही सर्व पत्रकाराच्या वतीने आम्ही प्रार्थना करतो। परंतु अशा प्रकारचे जर काही प्रकार होत असेल तर हे आम्ही पत्रकार म्हणून यापुढे खपून घेणार नाही। आज या ठिकाणी दिग्रस तालुक्यातील सर्व अधिकृत पत्रकार, सर्व न्यूज चॅनलचे आमचे सर्व अधिकृत प्रतिनिधी यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी निषेध नोंदविला आहे। प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन पत्रकार अमोल वडगीर यांना न्याय मिळून द्यावा। धन्यवाद।